राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी होते। या मागणीच्या निमित्ताने भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलेला आहे। महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार। भाजप राष्ट्रपती राजवटीसाठी आग्रही। राष्ट्रपती राजवटीवरून सेनेचं भाजपला प्रति आव्हान। राज्याच्या गृहमंत्र्यांवर होमगार्डचे पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केलेत। त्यातच पोलीस खात्यातला एक अधिकारी मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटकांची गाडी ठेवल्याप्रकरणी मुख्य आरोपी आहे। मनसुख हिरेन याच्या हत्येतही सचिन वाझेचा हात असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिली नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करावी या मागणीसाठी भाजप नेते राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना भेटणार आहेत। या प्रकरणाकडे गंभीरपणे पाहत महामहिम राज्यपाल महोदयांना आम्ही आग्रहाची विनंती करतोय, भेटीची वेळ मागतोय। 24 तारखेला आमचा प्रयत्न आहे की महामहिम राज्यपाल महोदयांनी आम्हाला भेट द्यावी। आता वेळ आली आहे की घटनेच्या अनुषंगाने, घटनेच्या चौकटीत महामहिम राज्यपाल महोदयांनी राष्ट्रपती महोदयांना सत्यावर आधारित, संविधानाच्या चौकटीत आधारित जसा अहवाल 1980 शरद पवार साहेब सरकारमध्ये असताना पाठवण्यात आला, ते सर्व परिस्थिती आज निर्माण झाली आहे। शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावरून भाजपला प्रति आव्हान दिलंय। राष्ट्रपती या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून, अतिरेकी वापर करून महाराष्ट्राच्या संदर्भात जर कोणी स्वप्न पाहत असेल की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचं स्वप्न पूर्ण करू, तर त्यांनी त्या झोपेतून जागा व्हावं। आम्ही त्यांना जागा करू इच्छितो की तुम्ही किती प्रयत्न करा अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये तुमचे हे डावपेच यशस्वी होणार नाही। भाजपच्या हातात परमबीर सिंगांच्या लेटर बॉम्बच्या निमित्तानं आयता मुद्दा मिळालाय। या मुद्द्यावरून ते महाविकास आघाडीला जेरीस आणल्याशिवाय राहणार नाहीत। दिल्लीहून तुषार रुपनवरसह श्रेयस सावंत, साम टीव्ही, मुंबई। त्यानंतर पुढची एक महत्वाची बातमी बघणार आहोत। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बमुळे राजकीय वातावरण तापले आणि याच संदर्भामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं होत असून सत्य लवकरच समोर येईल असंही ते म्हणाले। परमबीर यांच्या पत्राबाबत आपण माहिती घेतली असून त्यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही आहे, कारण पत्रात नमूद केलेल्या काळात देशमुख होम क्वारंटाईन होते असं पवार म्हणाले। आरोपांसाठी परमबीर 1 महिना का थांबले, महिनाभर ते शांत का बसले असा सवाल पवारांनी यावेळी उपस्थित केला। गृहमंत्री पदावरती असताना अनिल देशमुख यांची चौकशी कशी करतायत? अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यायला चौकशीचा इश्यू कुठे आला? जे अलिगेशन होतं तेच खरं नाही हे सिद्ध दिसतंय आता। बघतोय शरद पवार यांनी सुद्धा अनिल देशमुखांची पाठराखण केलेली आहे। ज्या काळामध्ये आरोप करण्यात आलेले आहेत त्यावेळेला परमबीर सिंहांचे जे आरोप आहेत त्याच काळामध्ये अनिल देशमुख हे कोरोनामुळे होम क्वारंटाईन होते, त्यामुळे आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचं शरद पवार म्हणाले।